नाशिक ट्रेन जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरिकांच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा अहिल्यानगरच्या हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आलाय। वाल्मिकी रामायणात प्रभू श्रीरामचंद्र हे शाकाहारी करत होते, याचे दाखले आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी विचार करून बोलावं, वारंवार हिंदू धर्म विरोधात वक्तव्य करत आहे। मुंब्रा येथील आमदार असल्याने मुस्लिम मतदारांचे लांगूल चांगूल करण्यासाठी हिंदू धर्माच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करीत असतात। मुस्लिम मते मिळवण्यासाठी चाललेली धडपड निरर्थक आहे, त्या धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारावा आणि हिंदू विरोधी वक्तव्य करणं टाळावं। जो कोणी जितेंद्र आव्हाड याला चपलांचा हार घालील आणि तोंडावर चपलेने मारेल त्याला अहिल्यानगरच्या समस्त हिंदू समाजाच्या वतीने 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येईल असं आवाहन उत्कर्ष गीते यांनी केलंय। मित्रांनो, जितेंद्र आव्हाड हे 60 वर्षीय राजनेते आहे की इतिहासकार आहे, ही फॅकल्टी जितेंद्र आव्हाड यांनी कुठेतरी निर्धारित करून त्यांच्या भविष्यामध्ये वाटचाल त्यांच्या करिअरच्या हिशोबाने त्यांनी करावी। प्रभू श्रीराम यांचा सर्वप्रथम उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायण मधून कळतो आणि माझ्या माहितीप्रमाणे वाल्मिकी रामायण मध्ये कुठेही प्रभू श्रीराम मांसाहारी आहे असं लिहिलेलं दिसत नाही। तर तर्काधारे यांनी तर्क मांडला की 14 वर्ष वनवासात राहून एखादा माणूस शाकाहारी कसा असू शकतो। तर मित्रांनो, ह्या 60 वर्षीय ज्येष्ठांना माहीत नसेल की अख्खं आयुष्य हत्ती हा जंगलात काढून शाकाहारी असतो आणि बलवान सुद्धा असतो। अख्खं आयुष्य जंगलात काढून माकड हा शाकाहारी असतो। कित्येक प्राणी जंगलामध्ये राहून शाकाहारी असतात। तर प्रभू श्री राम जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत यांनी 14 वर्ष जो वनवास काढला त्या 14 वर्षामध्ये प्रभू श्रीराम शाकाहारी नसू शकतात का? जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या काल जितेंद्र आव्हाड ह्या मूर्ख प्राण्यांनी प्रभू श्रीरामांविरुद्ध जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे। हा जितेंद्र आव्हाड मुंब्र्याचा आमदार आहे, तर मुंब्र्यामध्ये पाहायला गेलं तर मुसलमान बाहुल एरिया आहे, म्हणून मुसलमानांचं लांगूल चलन करण्यासाठी हा जितेंद्र आव्हाड कुठेतरी वारंवार हिंदू ध्वळ्यासारखा बातचीत करतो। हिंदूंच्या भावनेला हा वारंवार ठेच पोहोचवत असतो। त्यांनी काल जो दावा केला की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, तर मित्रांनो माझ्याकडे वाल्मिकी रामायण आहे। त्यांनी शिर्डीमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स घेत अयोध्या कांड मधला स्वर्ग घडीस म्हणतो 10 घडीस म्हणतो 52, तर माझ्याकडे स्वर्ग 10 सर्ग 10 आणि 52 याच्यामधले पुरावे आहेत। तर या सर्ग 10 आणि 52 मध्ये सर्ग 20 आणि 52 मध्ये कुठेही उल्लेख येत नाही की प्रभू श्रीराम हे मांसाहारी आहेत। तुम्ही ही वाल्मिकी रामायण जी गीता प्रेसची आहे, आर्य साहित्य भवन मधली ही गीता प्रेस ही वाल्मिकी रामायण आहे, ती तुम्ही वाचू शकता। तर असं हा वारंवार का करतो? तर याचं नितळ महाराष्ट्राला माहितीये की याला मुसलमानांचे मतदान पाहिजे। तुला मुसलमानांचे मतदान पाहिजे, मुसलमान धर्म स्वीकार कर, पर वारंवार आमच्या हिंदू धर्माची चेष्टा करू नको। जर तू वारंवार आमच्या हिंदू धर्माची चेष्टा करेल तर नगर तर्फे नगरच्या हिंदूंतर्फे जो कोणी जितेंद्र आव्हाड याच्या मुस्काडीत मारेल, चपलीने मुस्काडीत मारेल आणि जितेंद्र आव्हाड याला चपलीचा हार घालेल त्याला नगर हिंदू समाजातर्फे 1,00,000 रुपये आम्ही रोख रक्कम बक्षीस देऊ। आणि भविष्यात जर का त्यांनी अशा प्रकारचं कृत्य थांबवलं नाही तर याच्यापेक्षा कठोर कारवाई या जितेंद्र आव्हाड सोबत करू। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी अमोल भांबरकर अहमदनगर।